नमस्कार मी श्वेता भालेकर आपण पाहत आहे भाग्यविजयी हा कार्यक्रम कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर विजय साटोरीकर सरांविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात सरांच्या गेल्या तीन पिढ्या वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर सरांनी ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या विषयामध्ये पी एच सुद्धा केलेली आहेत सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्याचबरोबर नवरत्नांचा सरांचा विशेष अभ्यास आहे तर आता आजच्या चर्चेला सुरुवात करूया सूर्य हा ग्रह आहे त्याचा आपल्या पत्रिकेवर काय काय परिणाम होतो ते सांगाल सूर्य कसं आहे की सूर्य जो ग्रहा है, है, ग्रह आहे आपल्या नऊ ग्रहामधला सगळ्यात महत्वाचा ग्रह आहे आणि तो दृष्ट आहे म्हणजे तो दिसतो आपल्याला आणि सूर्याभोवती सगळे ग्रह फिरतात म्हणजे सूर्यामध्ये एक आहे की सगळ्यांना आपल्या भोवती फिरवण्याची ताकद ग्रहामध्ये आहे आणि सूर्य आपल्या पत्रिकेमध्ये आता आपल्या पत्रिकेमध्ये बारा स्थानं असतात आणि प्रत्येक स्थानाचं एक वेगवेगळं महत्त्व असतं आणि प्रत्येक स्थानातून जेव्हा सूर्य भ्रमण करत असतो तेव्हा त्याचे त्या त्या ठिकाणचे जे काही परिणाम असतात किंवा त्याचे जे प्रिडिक्शन असतं ते वेगवेगळं येतं आणि तसे आपल्याला अनुभव पण मिळतात आता सूर्य हा जो ग्रह आहे हा सिंह राशीचा स्वामी आहे म्हणजे पत्रिकेमध्ये दोनच ग्रह असे आहेत की ते एकच राशीचे स्वामी आहेत म्हणजे एक चंद्र आणि दुसरा सूर्य सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे आणि दुसरं पाहायला गेलं तर चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे बाकी प्रत्येक ग्रह हे दोन दोन राशीचे स्वामी पत्करतात जसं तर मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि वृश्चिक राशीचा स्वामी पण मंगळाच आहे असंच बुधाचं पण आहे असं शुक्राचं पण आहे गुरुचं पण आहे तर सूर्य जो ग्रह आहे हा एक तेजस्वी ग्रह आहे आणि थोडक्यात मी जेव्हा सूर्य आपल्या पत्रिकेमध्ये कोणताही ग्रह कुठेही कमजोर असला तरी चालतो पण सूर्य जर स्ट्रॉंग असेल ना तर बाकीच्या सगळ्या नऊ ग्रहाला तो, तो राईट करतो म्हणजे त्याला कसं सगळे पत्रिकेचं वजन वाढवायचं काम हा सूर्यग्रह करत असतो आणि सूर्य समजा आपल्या पत्रिकेमध्ये बारा स्थानं असतात आता प्रत पहिलं स्थान जे असतं ते आपल्या बॉडी लँग्वेजचं असतं प्रेझेंटेशनचं असतं आपण कसं उभं टाकतो कसं बोलतो कोणती स्टाईल मारतो काय करतो इम्प्रेशन कसं पाडतो आपण कोणावर तर याच्यासाठी सूर्यचं तुमच्या प्रथम स्थानात असेल ना की तो मान तो माणूस एकदम ॲक्टिव्ह तुम्हाला एकदम त्याची बॉडी लँग्वेज परफेक्ट दिसणार एक अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो ना आपण ती असते आणि सूर्य प्रथम स्थानात असतो तो प्रसिद्धीचा कारक पण आहे सूर्य की तो एकदम आकर्षणात्मक त्याची बॉडी लँग्वेज असल्यामुळं लोकं त्याच्याकडे आकर्षिले जातात त्याच्यामध्ये संघटन कौशल्य पण चांगल्या प्रकारचं येऊ शकतं आता द्वितीय स्थान जे आहे पत्रिकेतलं आता द्वितीय स्थान हे धनस्थान आहे Hmm. तर धनसंपत्ती आपली सेविंग्स कशा असणार आहेत त्यासोबत आपल्या लहान भावंडांचं प्रेम म्हणजे बहीण भावाचं प्रेम कसं मिळणार आहे आपल्याला हे कळतं hmm. त्यासाठीच आपलं प्रायमरी शिक्षण जे hmm. असतं ना त्याच्यासाठी सुद्धा द्वितीय स्थान तेवढंच महत्त्वाचं असतं hmm. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनसंपत्ती तर सूर्य तिथं असेल तर तुमच्या कर्तृत्वानं तुमच्या धडाडीच्या स्वभावानं तेजस्वी वाणीनं तुम्ही लोकांमध्ये एक वेगळं स्थान निर्माण करून आपली स्वतःची संपत्ती निर्माण करत असता आणि आपली धनसंच वाढवत असतात तसंच तुमच्या भावंडावर म्हणजे आता सूर्य जर तिथं द्वितीय स्थानात असेल था। तर तुमच्या भावंडावर भावंडा तुमच्याकडे पाहण्याचा एक आदरयुक्त एक हे असतो निर्माण झालेला असतो भावनिर्माण झालेला असतो <laughs> त्याच्यामुळं तुमच्या भावंडामध्ये तुम्ही प्रिय असता तुमच्या लहान मोठे भावंड त्याच्यामध्ये तुम्ही एक त्यांच्याकडून आधार देणारी व्यक्तिमत्व जसं म्हणतो ना आपण <पने> एखाद्या <laughs> घरामध्ये असतो आपल्याकडे की <laughs> तो आधार देणारा व्यक्ती असतो आपल्या घरातला जर सूर्य तुमच्या द्वितीय द्वितीय स्थानात असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आधार देण्याचं काम करत असता hmm. आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे प्रायमरी शिक्षण hmm. तर याच्याहून तिथं जर सूर्य असेल आणि तुमचं प्रायमरी शिक्षण नेमकं कोणत्या क्षेत्रात व्हायला पाहिजे hmm. हे त्या ठिकाणाहून कळत असतं आपण पाहतोय आता हे जे काही शो चालू आहेत टी व्हीवर याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन वर्षाची मुलं आपली कला दाखवतात म्हणजे तुम्हाला त्या वयातच कळालं पाहिजे म्हणजे बाळाची पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना तसंच त्या प्रमाणात आपल्याला त्या मुलाला कोणत्या क्षेत्रामध्ये पाठवायचं कसं पाठवायचं ते तिथून कळते मग हे कसं कळतं की फक्त सूर्य तिथं असला म्हणून नाही कळत मग तिथला स्वामी कोण आहे मग त्याच्यासोबत कोणत्या ग्रहांची हे आहे युती आहे तिथला स्वामी कुठं बसलेलं आहे याच्यावरून आपण ते प्रिडिक्शन काढू शकतो आता तृतीय स्थान आता हे तृतीय स्थान आहे ना स्वतः आपल्या कुंडलीतलं फार महत्वाचं स्थान आहे हे पराक्रमाचं स्थान आहे आता पराक्रम म्हणजे काय असतो की माणूस धैर्यानं महत्व धाडसानं महत्वाकांक्षीपणानं आणि त्याचं महत्वाचं म्हणजे रिस्क फॅक्टर जे असतं की आपण निर्णय जे घेतो त्याच्यावर आपला पराक्रम ठरत असतो म्हणजे युद्धात सुद्धा तुम्ही तुमची प्लॅनिंग काय असते आणि तुम्ही कशाप्रकारे नियोजन करून ते युद्ध लढता तसंच आपल्या जीवनातलं जे युद्ध आहे म्हणजे आपल्या करिअरचं असेल आपल्या आर्थिक बाबतीतलं असेल आपल्या व्यवसायातलं असेल आपल्या नोकरीतलं असेल आपल्या कौटुंबिक जीवनातलं असेल सामाजिक प्रतिष्ठेचं असेल इथे हे जे पराक्रम स्थान आहे तिथं जर सूर्य असेल तर मग तुम्ही कुटुंबामध्ये समाजामध्ये तुमच्या करिअरच्या ठिकाणी सगळीकडे श्रेष्ठ ठरता आणि तुमच्यामध्ये ती धमक असते mm. आणि त्या धमकीमुळं तुम्ही धमक असल्यामुळं तुम्ही त्यांच्यामध्ये सगळ्यांची लाडकी असता mm. आणि परिचयाचे असता आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे संघटन कौशल्य पण चांगल्या प्रकारे येतं आणि तुम्ही सगळ्यांना आपल्या भोवती असे फिरून ठेवता हां ते एक अट्रॅक्शन पॉईंट ज्याला म्हणतो आपण ते तसं बनतं आणि स्थान आता हे चतुर्थ स्थान जे असतं ना ते आपल्या आईचं स्थान असतं आणि त्यासोबतच ते कुटुंबाचं पण असतं आपल्या आणि त्यासोबतच त्या ठिकाणी सूर्य असेल तर आपल्याला आपली जी स्थावर मालमत्ता आहे किंवा आपल्या स्वतःचं कमईचं घर ज्याला म्हणतो मग ते स्थावर मालमत्तामध्ये घर आलं प्लॉट आला, आला फ्लॅट आला शेती आले जी काही अचल आ, जी चंचल संपत्ती नाही आहे जी स्थिर संपत्ती आहे ती तुमची जी कमई असेल ते त्या स्थानावरून कळत असते सूर्य जर तिथं असेल तर तुमचे थोडं ते सूर्य पापग्रह आहे त्याच्यामुळं काय होतं की बरेचदा तुमच्या वडीलधाऱ्यासोबत तुमचे वैचारिक मतभेद होतात कारण सूर्य तुमचं सूर्य तिथं असल्यामुळं तुम्हाला स्वतःचीच गोष्ट खरी करायची असते कारण सूर्याला माहिती आहे थो की आपल्या भोवती सगळेजण फिरले पाहिजेत हा त्याचा स्वभाव आहे तर त्याच्यामुळं तो सगळ्यात त्याला असं वाटतं की मोठे असो लहान असो सगळ्यांनी आपल्याला मान सन्मान दिला पाहिजे त्यामुळं घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीसोबत थोडे वैचारिक मतभेद होत असतात तसंच स्थावर मालमत्तेमध्ये माल तुम्हाला चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं तुम्ही ते चांगल्या प्रकारे कमवू शकता त्यातून धनार्जन पण चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि महत्त्वाची गोष्ट असते की जे काही तुमची स्थावर मालमत्ता असते अजून तुम्हाला जे मिळणारं आउटपुट असतं hmm. ते भरपूर प्रमाणात चांगलं असतं असं प्रत्येक स्थानामध्ये सूर्याचं जे आहे ना ते वेगवेगळं महत्त्व आहे त्यातल्या त्यात सूर्य फक्त राशीमध्ये आला ना तो निचीचा असतो त्याच्यात त्या ठिकाणी थोडं सूर्याचे प्रभाव जे आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत नाही म्हणजे सप्तम स्थानात असेल तर वैवाहिक सुखामध्ये अडचण येते भाग्यात असेल तर तिथे तुम्हाला परदेशात जाण्याची योग्यता तिथे चांगलं असतं दशमात असेल तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रिय असतात तिथे कामामध्ये तुमचं चांगलं योगदान असतं आणि त्यातून तुमचं नाव पण होतं आणि लाभात असेल तर तुमचं उत्पन्न चांगलं असतं आणि तुमच्या बुद्धी कौशल्यानं तुमच्या प्रेझेंटेशनं तुम्ही ते उत्पन्न कमवलं असतं वेळात असेल तर तुम्हाला परदेशात शिक्षणासाठी किंवा परदेशात करिअरसाठी तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकतं सर सूर्य या ग्रहाबद्दल अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण आम्हाला दिली त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते धन्यवाद भाग्यविषयी या कार्यक्रमामध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची साम टी व्ही